इचलकरंजी नगरपालिका आता महानगरपालिका होणार, राज्य शासनाची अधिसूचना जारी. इचलकरंजी नगरपालिकेला महानगरपालिकेचा दर्जा मिळावा यासाठी गेल्या काही दिवसापासून प्रशासकीय पातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले. त्यामध्ये गुरुवारी इचलकरंजी महानगरपालिका करण्यासंदर्भात अधिसूचना राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून जारी करण्यात आली आहे. इचलकरंजी वस्त्रनगरी म्हणून सर्व परिचित असलेल्या शहराचा विस्तार अस्ताव्यस्तपणे वाढला आहे. शतकोत्तर पूर्ण झालेल्या नगरपालिकेला शहराबरोबर वाढीव भागात पायाभूत सुविधा पुरविण्यास तारेवरची कसरत करावी लागत होती. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाचा मोठा निधी मिळून आणण्यासाठी नगरपालिकेला महानगरपालिकेचा दर्जा मिळणे आवश्यक होते. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दैनिक महासत्ताने पुढाकार घेऊन शहरातील सर्व पक्षीय नेते मंडळींना एकत्रित केले. त्यानंतर खासदार आमदार आजी माजी लोकप्रतिनिधी यांच्यासह सर्वच पक्षाच्या नेतेमंडळींनी नगरपालिकेला महानगरपालिकेचा दर्जा मिळावा या संदर्भात सर्वपक्षीय बैठक झाली. चर्चेअंती सर्वच नेतेमंडळींनी महापालिका करण्यासाठी एकमताने मान्यता दिली. त्यानंतर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्येही इचलकरंजी नगरपालिकेला महानगरपालिकेचा दर्जा मिळावा यासाठी सर्वानुमते ठराव करण्यात आला. त्यानंतर प्रशासक पातळीवर खासदार धैर्यशील माने यांनी पुढाकार घेऊन प्रयत्न सुरू केले. या प्रयत्नांना गुरुवारी यश मिळाले. राज्याच्या नगरविकास विभागाने गुरुवार दिनांक 5 मे रोजी महानगरपालिका संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. या संदर्भातील पत्र नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगरानी यांनी खासदार धैर्यशील माने यांना दिले. महाराजांच्या कृतज्ञता पर्वाच्या निमित्ताने आज त्यांच्या 100व्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला एक आनंदाची बातमी कोल्हापूरसाठी या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यासाठी या ठिकाणी येते. मी मनापासून कोल्हापूरवासियांचं अभिनंदन करीन की आज आपण कृतज्ञता पर्वाच्या निमित्तानं अनेक विविध उपक्रम राबवत आहे, पण शाहू महाराजांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या करवीर नगरीमध्ये आतापर्यंत एकच महानगरपालिका त्या ठिकाणी होती. आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणखी एक मानाचा तुरा त्या शिरपेसामध्ये या ठिकाणी येतोय. इचलकरंजीचा महानगरपालिका होण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. त्या पद्धतीची प्राथमिक अधिघोषणा राज्य शासनाच्या वतीनं अधिकृतरित्या त्या ठिकाणी करण्यात आली आणि मला आपल्या सगळ्यांना सांगण्यामध्ये आनंद होतो की आहे ती हद्द ठेवूनच इचलकरंजी ही नवीन महानगरपालिकेमध्ये रुपांतरित होते. या सगळ्या कामामध्ये इचलकरंजीतील आम जनतेनं त्याचबरोबर असणाऱ्या सर्वपक्षीय लोकांनी एकत्रपणे यामध्ये पुढाकार घेतला आणि माझ्यावर विश्वास ठेवला. त्याचा दुवा म्हणून काम करण्याची संधी मला या ठिकाणी मिळाली आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्याचे नगरविकास मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी अतिशय महत्वाकांक्षी निर्णय राज्यामधला या ठिकाणी घेतला. आतापर्यंत राज्यामध्ये 28 त्या ठिकाणी 27 महानगरपालिका आहेत. आपल्याला सांगायला आनंद होतो की 28वी महानगरपालिका ही इचलकरंजी महानगरपालिका आता या ठिकाणी नावारूपाला येणार आहे. नवशक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.